रितेश देशमुख आणि जेनेलिया कला विश्वातील लोकप्रिय कपल आहे। वेड चित्रपटातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेत। 30 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रितेश आणि जेनेलियाच्या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले। रितेश आणि जेनेलिया वेड चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना पाहायला मिळतात। रितेश जेनेलियाने मुलाखती दरम्यान अनेक किस्से सुद्धा चाहत्यांबरोबर शेअर केलेत। त्यांच्या मुलाखतीचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात। अशाच एका मुलाखती दरम्यान रितेशने जेनेलियासाठी एक खास उखाणा सुद्धा घेतलाय आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। मुलाखतीत आग्रह केल्यानंतर रितेशने टिपिकल मराठी उखाणा जेनेलियासाठी घेतला। भाजीत भाजी मेथीची, जेनेलिया माझ्या प्रीतीची, असा खास उखाणा रितेशने जेनेलियासाठी घेतला होता। त्याचा हा उखाणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्सही येताना पाहायला मिळतात। रितेश जेनेलियाचा वेड चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कोटींची कमाई करतोय। या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवलंय। तर जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे। या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावला असून चाहते चित्रपटगृहात गर्दी करतायत। तुम्ही वेड हा सिनेमा पाहिलात का आणि तुम्हाला तो कसा वाटला ते व्हिडिओ खाली लिहा आणि रितेशने जेनेलियासाठी घेतलेला हा उखाणा पण तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कळवा। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा।